अनेक उत्तम सिनेमांमधून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकणारे ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांचं वयाच्या 77व्या वर्षी निधन झालं. तळेगाव येथील त्यांच्या राहत्या घरी त्यांचं निधन झालं. त्यांच्या जाण्याने सगळीकडेच हळहळ व्यक्त केली जाते. मराठी चित्रपटसृष्टीत त्यांनी 80चं दशक गाजवलं. सिनेसृष्टीतील देखणा अभिनेता म्हणून त्यांनी ओळख मिळवली. मुंबईचा फौजदार, झुंज, कळत नकळत या आणि यासारख्या अनेक सिनेमांमधल्या त्यांच्या भूमिका सुपरहिट ठरल्या. परंतु सुरुवातीच्या काळात या अभिनेत्याने टॅक्सी ड्रायव्हर म्हणून सुद्धा काम केलंय हे तुम्हाला माहिती आहे का? रवींद्र हे एका मध्यमवर्गीय कुटुंबातून होते, त्यामुळे सुरुवातीच्या काळात अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्याआधी ते टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम करत होते. तब्बल 3 वर्ष त्यांनी हे काम केलं. मात्र त्यांची अभिनयाची आवड त्यांना इथपर्यंत घेऊन आली. ते दिवसा निर्मात्यांना जाऊन भेटत होते तर रात्री टॅक्सी चालवायचे. ते टॅक्सी चालवतात हे कळल्यानंतर अनेक नातलगांनी त्यांच्याशी संबंध तोडले. तर एक उत्तम अभिनेता म्हणून जेव्हा त्यांनी ओळख कमावली त्यावेळी याच नातलगांनी त्यांना पुन्हा जवळ केलं. त्यांनी व्ही शांताराम यांच्या झुंज या सिनेमातून या सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर अनेक उत्तम सिनेमे त्यांच्या वाट्याला आले आणि त्यांनी या सिनेसृष्टीत स्वतःची अशी ओळख निर्माण केली. रवींद्र महाजनी यांना राजश्री मराठीकडून भावपूर्ण श्रद्धांजली.